नमस्कार, अमृताज कुकिंग अँड मोरमध्ये तुमचं स्वागत आहे. डब्यासाठी भाजीमध्ये दररोज काय व्हेरिएशन करायचं हा प्रश्न असतोच. तर आज आपण ढोबळी मिरचीची मस्त मसाला भाजी बनविणार आहोत. झटपट बनून तयार होते, डब्यासाठी परफेक्ट डिश आहे. ढोबळी पटकन शिजते आणि पटकन बनून तयार होते आणि ही भाजी एकदम चमचमीत होते. चला तर मग रेसिपी पाहूयात. सर्वात अगोदर पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये घालूयात मोहरी. फोडणी खमंग बसली पाहिजे. मोहरी तडतडली की यामध्ये घालूयात जिरे आणि लसणाची पेस्ट. लसूण पेस्टला छान परतून घ्यायचं आणि यामध्ये आता आपण कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा, याला हलकसं सोनेरी रंग येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे. कांद्याला मस्त सोनेरी रंग आलेला आहे. आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेला टमॅटो आणि हे मिक्स करायचं. टमॅटो मऊ होईपर्यंत याला शिजवून घ्यायचा आहे. टमॅटो मऊसूत शिजलेलं आहे. आता आपण यामध्ये थोडीशी साखर टाकणार आहोत, कारण टमॅटोमध्ये आणि शिमला मिरची थोडीशी ॲसिडिटी होते हे खाल्ल्यामुळे, म्हणून यामध्ये थोडीशी साखर घातलेली आहे. आता मसाले घालूयात. त्याच्यामध्ये गरम मसाला, लाल मिर्च पावडर हे टाकायचं. यामध्ये शेंगदाण्याचे कोट 3 ते 4 चमचे टाकायचे आणि याला छान मिक्स करायचं. आणि याच्यामध्ये थोडीशी कोथिंबिरी टाकायची आणि यानंतर आपण याच्यामध्ये ढोबळी मिरची टाकणार आहोत. मी येथे क्यूब्समध्ये काढून घेतलेली आहे ढोबळी मिरची. हे मिक्स करूयात. मसाला मिरचीला कोट करून घ्यायचा आहे पूर्ण व्यवस्थित अशा प्रकारे. मसाला मिरचीला कोट करून झाला की त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि मिक्स करायचं. 2 ते 3 चमचे हलकसं पाणी याच्यावरती टाकायचं. मी येथे हाताने असं शिंपडत आहे, तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे पाणी थोडंसंच लागणार आहे, 1 ते 2 चमचे पाणी लागतं याला शिजण्यासाठी, कारण मसाला आपला खाली चिटकू नये म्हणून आपण हे थोडंसं पाणी यामध्ये टाकत आहोत. आणि आता याला आपण 5 मिनिट छानपैकी शिजवून घेणार आहोत. 5 मिनिट झालेले आहेत, बघूयात आपली भाजी शिजली आहे का. वाव, खूप मस्त दिसतीये आणि वास पण खूप छान येतो आहे खमंग. तुम्ही हे टिफिनसाठी ही भाजी एकदम परफेक्ट आहे. तुम्ही ही रेसिपी घरी नक्कीच ट्राय करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.